इंडिया आघाडीची दिल्लीत सेव डेमोक्रेसी रॅली. इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष रॅलीत सहभागी होणार. दिल्लीच्या रामलीला मैदानात होणार इंडियाचं शक्ती प्रदर्शन. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्लीत दाखल. इंडिया आघाडीच्या सेव डेमोक्रेसी रॅलीसाठी उपस्थित राहणार. महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व क्लस्टर प्रमुखांची आज बैठक. भाजपा प्रदेश कार्यालयात संध्याकाळी 6 वाजता बैठक. बैठकीला देवेंद्र फडणवीस बावनकुळे राहणार उपस्थित. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची दिल्लीत बैठक. सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत करायची की मित्रपक्षाचा उमेदवार मान्य करायचा याचा निर्णय होणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 5 उमेदवारांची यादी जाहीर. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हेंना उमेदवारी, तर निलेश लंके, अमर काळे, भास्कर भगरेंनाही उमेदवारी. ठाणे लोकसभेसाठी भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची जोरदार चर्चा. भाजपच्या दाव्यामुळे शिवसेनेमध्ये चलबिचल. छत्रपती संभाजीनगर जागेचा तिढा कायम. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि संजय शिरसाटांमध्ये कलबत. मेगा इंजिनिअरिंगची 60% देणगी भाजपला. निवडणूक रोखे खरेदीनंतर सरकारी कंत्राटे मिळाल्याचा एक्सप्रेस समूहाचा दावा. राज्यात बालमृत्यू दरात घट. बालमृत्यू दर 2022-18 नवजात मृत्यू दराचंही प्रमाण घटलं. रेल्वेच्या 3 मार्गावर आज मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामानिमित्त मेगा ब्लॉक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.